ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर। बदलापूर शहरातील सागर इन्व्हेस्टमेंट या कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। गेल्या 6 वर्षापासून अनेक गुंतवणूकदार आपले हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी संघर्ष करत आहे, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळाला नाहीये। प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आज बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून देखील नागरिकांना कोणत्याच प्रकारची दाद न मिळाल्याने आज प्रांत कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। गेल्या 7 वर्षापासून समुद्र कुटुंबावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, मात्र सरकारी अधिकारी हे सहकार्य करत नसल्याने हा खटला लांबणीवर जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे हे या बाबतीत पाठपुरावा करत आहे। जर आज प्रशासनाकडून दाद मिळाली नाही तर दिवाळीनंतर तीव्र आंदोलन करू असा इशारा शैलेश वडनेरे यांनी दिलाय। 2017 साली जो एक आर्थिक घोटाळा बदलापूर शहराच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा होता, सुरुवातीला तो 400 कोटीचा होता, परंतु तपासानंतर लक्षात आलं की काही लोकांनी मला वाटतं पैशाची त्या ठिकाणी डिमांड न केल्यामुळे तो 169 कोटीचा घोटाळा आणि 4000 लोकांना या ठिकाणी फसवणूक झाल्याचं दिसून आलेलं आहे। 2017 पासून आम्ही पाठपुरावा करतोय। 2018 साली गॅझेट झालं आणि काही प्रॉपर्ट्यांचं ऑप्शन व्हावा आणि अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला होती, पण कोरोना नंतर सर्व थंड बसत्यात गेलं। आमच्या सर्व सागर इन्व्हेस्टमेंट पीडित जे मंडळी आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, गुंतवणूकदार आहेत, यांना 6 वर्षापासून न्याय मिळत नाहीये। सातत्याने आम्ही कोर्टामध्ये आम्ही फेऱ्या मारतोय, सातत्याने आम्ही प्रांत कार्यालयात फेऱ्या मारतोय, सातत्याने आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे फेऱ्या मारतोय, परंतु आमच्या पीडितांना या ठिकाणी जे पैसे मिळायला पाहिजे ही जी आमची भावना आहे, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी 6 वर्ष आम्हाला न्याय मिळत नाहीये। आज या ठिकाणी 4000 गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी, सर्व गुंतवणूकदार माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, बदलापूर।